नमस्कार मंडळी, आज आम्ही आलेलो आहे दापोलीला, मांदिवली या गावामध्ये, आमच्या गावाला. तिकडे बघा कसे काजू झालेत, बघा हे बघा, छान असे काजूचे जवळजवळ जवळशी काजू झालेले आहेत हे बघा. आता आमचं गावाचं घर तुम्हाला दाखवते. आमची वाडी आहे, वाडीमध्ये बघा किती जंगल वाढले. आता आतमध्ये जाऊया आपण. बघा इथे चिकूचं झाड आहे, रामफळचं पण झाड आहे, आणि रात्री तिथे पाऊस पडलाय त्याच्यामुळे ते सगळं ओलं ओलं पण झालंय हे बघा. गावाला कसं, आमची सासू एकटीच असते ना, त्याच्यामुळे जास्ती का तिला आता जमत नाही पहिल्यासारखं सगळं साफसफाई करायला, म्हणून एवढं काही साफसफाई नाही इथे. हे बघा तिने झाडं लावलेत किती छान आहे, बघा बघा किती मस्त आहे ना झाडं, फुलांची वेगळ्याच टाईपची फुलं आहेत. कुठली फुलं आहे ना ती मला पण नाही माहिती आहे, बघा किती छान फुलं आहे, पण कुठली आहे ती मला पण माहिती नाही, बघा छान आहेत पण. आणि इथे गवतीच्या पण लावल्या आम्ही, आणि सगळी इथे काजूची झाड आहे, आंब्याचं पण आहे, पण जो आंबे काही झाले नाही. आधीची सगळी झाडं ना आमची तुटली वादळामुळे आणि सगळी पडून गेलेत. इथे कोकमाचं पण झाड आहे, आणि अजून कोकम पिकल्यात ना, असे कच्चे कच्चेच आहेत. नारळाची झाड आहेत, बघा अथर्व अथर्व सगळं बघतो. आता तर झाडावर चढतो का काय करतो काय माहिती, पण आता सगळं ओलं ओलं झाले ना. अथर्व काय ते रे, ते तिकडे ठेवलेलं काय? अच्छा बॉल आहे का? हे बघा किती जंगल वाढले. सुपारीचं पण आमच्याकडे झाड आहे, भरपूर आहे बघा. आपण आता पुढचे ब्लॉक पण बघूया, आता छान छान आम्ही ब्लॉक काढणार आहे ना, तुम्ही बघा. अथर्व झाडावर चढलंय बघा. अथर्व अथर्व कसं वाटलं तुला गावावर आल्यावर? गावावर ना आम्ही गेल्या वर्षी गावाला आलो नव्हतो, आता यावर्षी आले, 8 दिवसासाठीच आले. अथर्व एकदम एन्जॉय करते. पण अथर्व तिथे नाहीयेत काजू सगळे पडल्यात, पिकलेले काजू तिकडे सगळे हाताला लागतील एवढे आहेत तिथे काजू, इथूनचे सगळे पडलेत ना. इथे पाणी आमच्याकडे कसं टायमावर येतं ना, मग ते भरून ठेवावं लागतं. आणि बघा इथे फणसाची झाडं बघा, एक मिनिट दिसतात का? हे बघा केवढी फणस आहेत, भरपूर फणस आहे. कच्च्या फणसाची भाजी बनवू ना आम्ही, तेव्हा तुम्हाला दाखवू. हे नारळाचं झाड आहे, बघा इथे सगळं. आमची खूप मोठी जागा आहे, भरपूर जागा आहे, म्हणजे इथे आम्ही एक एक सगळेजण बंगले बांधू ना अशी जागा आहे आमची. पण कसं, अजून आम्ही एकच घर बांधले, अजून बाकीच्या लोकांना बांधायचं आहे, मग मस्त घर होतील सगळे. हे बघा किती जागा आहे आमची, हे बघा इथे भरपूर जागा आहे. वरती पण आहे, वरती सडा वगैरे पण आहे आमचा. इथे एक फणसाचं अजून झाड आहे, ते तुम्हाला मी नंतर दाखवू. हे बघा आता अथर्वसाठी आम्ही पाळणा अथर्वच्या आजीने बांधलाय. हे बघा आम्ही गावावर रेडीमेड पाळणा आणणार, नाही तर तो लहान होता ना तर साडीचा आम्ही बांधायचो. तर हे बघा असा मस्त पाळणा बांधलाय आता आजीने, अजून बांधतात त्या हळू हा पडालाही. त्या बघा कशा बांधतात पाळणा. हे बघा अथर्वसाठी पाळणा वाला अथर्व कर. हे बघा किती छान पाळणा आजीने बांधून दिलाय. आणि हे बघा आमच्या आजीची रांगोळी. आमच्याकडे ते शिमगा होता ना, तेव्हा आजीनी बघा रांगोळी काढली. ही कसली असते का रांगोळी? पिठाने बनवलेली असते ना, चुना 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 पाणी टाकतात त्याच्यात आणि कपड्याने ते असं त्याची. बघा किती छान रांगोळी काढली आजीने आमच्या. हे बघा अजून कुठे पण आहे, हा इथे दरवाज्यात पण आहे, इथेची गेलेली आहे, इकडे आहे बघा. ही पण तशीच काढले बघा. आपण कसं रांगोळी नाही काढतो ना, हे चुन्याने काढलेले. हे बघा इकडे चिंचेचं झाड आहे, पण पहिले या लहान मुली होत्या ना तेव्हा सगळे चिंचेच्या झाडावर चढायचे, आता चिंचच नाही. हो का, ते काय मला नाही बाबा माहिती. आमचं तिकडे बघा होळी पण आहे, बघा दिसते का तुम्हाला होळी? थांबा तुम्हाला दाखवते.
हे बघा होळी आता ती हे करायचंय, बंद करायची. आता आत्ताच झाले ना मध्ये होळी. हे बघा हे आहे ना, हे झाड आहे त्याच्यामध्ये काय ग पिंकी? हे झेंडे. हा हा, यांचा उपयोग होळीला करतात ना वाजवायला. वाजवायला असं ना, ती तोडली ना काठिका असे असे वाजून दाखव ना, वाजून तू आता ना मग जेव्हा होम जळतो ना त्याच्यामध्ये गरम गरम करायचं आणि दगडी होते असं सडक मारायचं, खूप मोठा आवाज येतो. अच्छा अच्छा, असं आहे का? हा बघा इथे हे काय ग, हे झाड कसलं आहे? ते फळ आहे काहीतरी ना, काजून आहे हे, कसलं तरी फळ आहे आपल्याला. थांबा मी तुम्हाला जवळून दाखवते, तुम्ही जर ओळखत असाल. कसलं तरी फळ, करवंद नाही, करवंदाच एवढं मोठं नसतं झाड आहे बघा. हे कस फळ आहे काय माहितीये बघा, कर आणि हे बघा काजू आहेत सगळे. आता जिकडे तिकडे ना इथे काजूची जास्ती झाड आहे. आमच्याकडे ना आंबा रुजत नाही म्हणून आमच्याकडे आंब्याची जास्ती झाड नाहीये, फणसाची झाड आहेत आणि काजू वगैरे भरपूर आहेत बघा. हा थांबा, अरे बापरे इथे सगळं जंगल वाढलंय. हा ते दाखवले मी मग अशी सगळे काजू, कच्चे काजू. याचे आम्ही भाजी करतो म्हणजे कच्चे काजू कापतो आम्ही आणि मग मस्त त्याच्या चिकन मध्ये टाकू शकतो किंवा मग बटाटा वालवांग असतं त्याच्यामध्ये, असं कशामध्ये पण तिखट डाळ असते ना त्याच्यामध्ये पण हे कच्चे टाकायचे काजू. काय भारी लागतात काका सांगतात 1000 रुपये किलो का काय काजू असतात आणि आम्हाला इथे फुकट खायला मिळतात. तुम्हाला खायला खायचे असेल तर तुम्ही पण येऊ शकतात. अजून करवंद नाही झाल्यात ना, कच्ची झाले. हा थांबा थांबा, करवंद आहे पण अजून पिकलेली नाहीये. मे महिन्यात आम्ही येतो ना तेव्हा सगळी पिकलेली असतात करवंद आहे बघा, पण आता सगळी कच्ची आहेत. सड्यावरची करवंद पिकलेली? हा सड्यावर आम्ही गेलो ना, गोड असतात, गोड पण असतात आणि पिकलेली पण असतात. अजून इकडची नाहीयेत पण मग नंतर दाखवू आम्ही तुम्हाला. हे बघा आमच्या बाबांची समाधी आहे, शंकर सखाराम केसरेकर. आणि आमच्या सासूबाईंचं नाव आहे श्री लक्ष्मीबाई शंकर केसरेकर. आमच्या सासूबाई आहेत, बाबा आता 5-6 वर्ष झाले नाही आहेत ते, तर त्यांच्या आठवणीसाठी आम्ही ही समाधी बांधली बघा. हा बघा किती मस्त काजू पिकलेला पिकलेला. हा बघा हा बघा, खा 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 खा, तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकता. मस्त मस्त काजू, म्हणजे फुलांची झाडं पण आमच्या सासूबाईंनी खूप लावलं. हे बघा इथे एक मोठं कोकमाचं झाड आहे आणि हा रस्ता आहे, आता नवीन आमच्याकडे रस्ता बनवला गाड्या बिड्या येण्यासाठी चा रस्ता आहे. हे बघा आज आम्ही ओट्यावर जेवायला घेतले, भात बनवला आहे, मस्तपैकी डाळ बनवले, कोशिंबीर आणि वांग्याचं भरीत ना अथर्व. अथर्व काय मजा आली ना गावाला येऊन. हे बघा अथर्वची आजी पण आहे, पिंकी, सगळ्यांनी जेवायला या दुपारच्या. चला जेवा आता, बघा कसं झालंय जेवण. गावच्या पद्धतीने नाही बनवलंय आम्ही, मुंबईच्या पद्धतीने बनवले. काय ग खाऊन बघ अथर्व कसं लागते. भात घे आज, भाकरी आपण संध्याकाळी बनवूया मस्तपैकी. हा